एक बेहद दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां 1.5 साल की मासूम ने खेलते खेलते ऑल आउट पी लिया, जिसकी वजह से उसकी मौत हो गई। इस मासूम बच्ची का नाम रिद्धि दिनेश चौधरी बताया जा रहा है। मिली जानकारी के अनुसार रविवार दोपहर जब बच्ची खेल रही थी, तब ऑल आउट फ्लूइड अलग रखा हुआ था। खेलते समय लड़की ने तरल पदार्थ को अपने मुंह से छुआ, इसके बाद उसकी हालत लगातार बिगड़ती चली गई। बच्ची को तुरंत इलाज के लिए मेडिकल अस्पताल के वार्ड नंबर 50 में भर्ती कराया गया, जहाँ इलाज के दौरान बच्ची की मौत हो गई। घटना की जानकारी मिलते ही सकरदरा पुलिस मौके पर पहुंच गई। पुलिस ने अचानक मौत का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। 1.5 वर्षाची लहान मुलगी खेळता हिने घराते डास मारण्यासाठी जे ऑल आउट नावाचं लिक्विड आहे त्याच्या बाटलीचं ते बाटली आता तिच्या आली आणि तिने ते सोखली आणि सोखल्यामुळे तिच्या हृदयात ते काही अटकलं आणि त्याच्यामुळे तिला तब्येत बिघडली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। सध्या तपास तिचे वडील आहे, मोठे काका आहे, तिला एक मोठी बहीण आहे असं निष्पन्न झालेलं आहे। अजून जास्त त्याच्यामध्ये माहिती मिळालेली नाही आहे, परंतु लहान मुलांच्या पालकांनी या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे की त्यांच्या अशा विषारी वस्तू त्यांच्या हाती लागू नये याबाबत काळजी घेतली पाहिजे। विशेषतः त्या अशा गोष्टींवर लिहिले पण असते की लहान मुलांच्या पोचण्यापासून या वस्तू लांब ठेवाव्यात, पण तरीसुद्धा पालक निष्काळजीपणे वागतात आणि त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत, यापासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।